Soyam, toyam, tadanuntum tadani. Soyam, toyam, tadanuntum tadani. मिशूचा फोन होता, त्या शलाकासमोर काही नको तिला टेन्शन येईल म्हणून मी काही बोललो नाही. बाबा म्हणाले की पुण्याला जा आणि निशूची सगळी चौकशी कर. पण त्यासाठी पुण्याला कशाला जातोय? तो इथे आलाय ना मुंबई, सकाळी मला शेखर सांगत होता. मामा, निशू मुंबईत आलाय आणि आज तो इकडे येणार आहे. बाबा चला येत आहे. कुठे? पुण्याला. धमाल करू आपण पुण्याला. चला ना, चला ना. कल्पना वाईट नाही सर, सांगू का शिर्या? तुझ्या हे सगळं डिटेक्टिव्ह गुरीचा सगळं हे तयारी बघून माझ्या सुद्धा अंगात उत्साह संचारलाय. तो शिर्या कामासाठी चाललाय, तो तुम्हाला फिरवणार कधी? तो तुम्ही कधी फिर? त्याचं काम करता करता आम्ही फिरू ना. तो आला. कोण? निशू. हाय, आय एम निशू. निशू ये ना, ये ना. नाही म्हणजे थोडासा मला लेटच झालाय. नाही नाही, इट्स ऑल राईट. या ना, या बसा. या, थँक्स. काय आहे? मी आजच सकाळी पुण्याहून आलो. आहेस ना का श्यामला? हो काकू, बोला काय? नाही, थोडं विरजण हवं होतं. अगं हो का? या काकू, या तुम्ही. या या या. काय म्हणत होता तुम्ही? ते पुढेहून आजच आलो. श्यामला, कोण ग पाहुणे? हे ना, पुण्याहून आले आहेत. हो का? अगं चुकून त्याने आमच्या दारावरची बेल वाजवली. मीच पाठवलं त्यांना. हो, म्हणलं बघावं कोण पाहुणे आहेत ते, म्हणून तर आले. अगं बाई, म्हणजे विरजण नकोय का तुम्हाला? नाही, विरजण पाहिजे ना. मी देते. अच्छा, म्हणजे सकाळी तुम्ही फोन केला होता तो मुंबईतूनच केला होता का? हो. आणि आहो जाहो काय करतोय? अहो मी लहान आहे तुमच्याहून. हो, योगू, आय मीन योगिता इथे आहे का हे पाहण्यासाठी मी इथे आलो. श्यामला, या ना. बाबा, बाबूलची आई. काय वहिनी, काय काम काढलंय? ते भरतकामाविषयी. श्यामला कुठे? आई आतमध्ये, जा ना. काय काय म्हणत होता तुम्ही? कसलं काय? श्यामला. अगं वहिनी, तुम्ही? अया नेने का तुम्ही इकडे? हो. का? नाही, मी तुमच्या घरी गेले होते पण तुमचे मिस्टर म्हणाले. श्यामला, तुझ्याकडे त्या विणायच्या सुया आहेत का? आता बोला. खर तर मिस्टर टिपरे, मी हिला बाहेरच भेटायला बोलवणार होतो. काकू, आई हवी आहे ना? आहे ना, आतमध्ये जा ना. त्याच काय आहे, परवाच्या भजनासाठी बोलवायचं होतं. हो, आलं लक्षात. जा ना, आत आहे आई. हा तर काय म्हणत होता तुम्ही?
अहो काय होईनी ते सुया कपडे श्यामला काय चल मी निघते निघते पाहुण्यांना आमच्याकडे पण घेऊन ये ना श्यामला नेने काकू इकडे हो विरजण मागायला आले होते आणि तोपर्यंत या बाबूलच्या आई पण आल्या अय्या तुम्ही दोघी इकडे हो योगा योगच म्हणायचं ना हो ना योगा योगच अग महिला मंडळाचं ते भजन आहे ना त्याची आठवण करून द्यायला आले तुला हो पण ते परवा आहे ना हो पण येतेस ना तू हो हो ना म्हणूनच म्हटलं की घरी बसून शांतपणे बोलू काय आहे कोणी डिस्टर्ब करायला नको योगू पाणी काय हो महिला मंडळाच्या भजनाचं तुम्ही मला कसं काय सांगितलं नाही अहो मी अध्यक्ष आहे ना त्याची मामी अगं पाणी दे ना कधीपासून वाट बघतो काय कोण आहे शलाकाला बघायला आलाय नाही हो माझा मित्र आहे तो हो तुमची ओळख करून देऊ का या ना हो मामी पाणी प्लीज या ना योगिता योगिता हा तर तुमची सोसायटी फार छान आहे हो खूप जुनी आहे या ना या तुम्ही मामा जरा एक मिनिट निशू माझं बॉयफ्रेंड हाय मी पुण्याला होते ना शिकायला तिकडेच आमचं जमलं आम्ही एकत्र राहायचो तिकडे ही इज मॅरिड आय मीन लग्न झालंय त्याचं मग नंतर काय झालं नंतर आमचं जमेना म्हणून मग मी इकडे आले राहायला पण आता तोच आलाय परत मला तिकडे परत चल म्हणून सांगायला तुम्हाला काय वाटतं मी काय करावं चला विरजण लावायचंय चला एक्सक्यूज मी मिस्टर टिपरे मला जरा हिच्याशी पर्सनल बोलायचं होत सो विल यू प्लीज येस बाय ऑल मीन्स थँक्स चहा हो आणते मी चहा आणते चला का थँक्स बोल काय बोलणार आहेस कधी यांचा पिक्चर संपणार आहे कोण जाणे काय एक एक उद्योग असतात ना काय कोणाबद्दल बोलतेस आपले शेजारी नेने काकू या वेळेला विरजण मागायला आलेल्या मला आयुष्यात आठवत नाही तेवढ्यासाठी आल्या होत्या त्या निमित्त होत ते तरीच म्हटलं आणि मी म्हटलं ही योगी तर त्यांना घेऊन एकदम बाहेर कशी आली पण बरं झालं तोंडावर पाडलं त्याने अहो काय त्या प्रेमात विचारत होत्या तितक्यात योगी तर तिथे आली एकच गाठ पडली ना जाऊ दे का श्यामल किती दिवस या लोकांना घाबरायचं का आणि केलंय तर लपवायचं कशाला काय नाही बरोबर केलं योगितांना ग्रेट ग्रेट काय हे ग्रेट अमेरिकेत चालत असेल बरं का इथे नाही आता सोसायटीवर चर्चेला विषय मिळणार आहे कोण आलं ए शाला का अगं बघ जरा बर्वे काकू असणार या सोसायटीतल्या लोकांना ना धंदे नाहीत दुसरे असू दे की मग ग्रेटच आहे आई बाबा आबा काय आबा बसा बसा तू हो आबा अहो काय काय झालं तू पाणी दे ना आबा आबा तुम्ही कसे आलात आणि हा श्रीया कुठे गेला सगळ्या शेकड सगळा गोंधळच झाला म्हणजे तरी मी तुम्हाला सांगत होते बस सुटेपर्यंत थांबा तुम्हाला वाटतं मी कटकट 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 करते ना तुम्ही ऐकलं नाही तू जरा थांब ना त्यानं पाणी तरी पिऊ दे अहो आबा काय झालं श्रीया कुठे थांबला नाही अरे तो थांबला नाही म्हणून गोंधळ झाला म्हणजे हो म्हणजे काय झालं आम्ही तो गेला पुण्याला मी उतरलो म्हणजे तुम्ही पुण्याला गेलातच नाही ते सांगतो काय काय झालं बरं काय शेकड सांगायला हे बस फुटली अशी हा व्यवस्थित फुटली वेळेवर आणि काय झालं मागच्या काही सीट रिकाम्या होत्या म्हणून मी तिकडे जाऊन लवंडलो कारण हे सिनेमा सुरू होता ना मला तो उदेड सहन होईना मग त्याला शिरा म्हणतो मी बघतो म्हटलं बघ रे बाबा मी आपलं मागे जाऊन झोपलो मागलो आपला बघतोय सिनेमा पण मग तुम्ही उतरलात कुठे काय झालं माझ्या मते कळंबोली गेल्यानंतर माझे हॉटेल लागलं तर तिकडे हा ड्रायव्हर काय म्हणाला या 10 मिनिट रुके की गाडी तू उतरो म्हणताय तू मग मी ह्याच्यासाठी खाली जाऊ पण म्हणजे बसीने बघत होता नाही मी खाली बघ येऊन बघतो त्याला सांगून उतरला मी बाबा बाबा जातो खाली ह्याचं आपलं लक्षात नाही सिनेमा बघतोय मी खाली उतर खाली बघतो तर काय बस गाय हो काय करणार काय सुचे ना काय करा थोडा तरी तिकडे एक बसवाला आला लक्झरी बसवाला त्याला म्हटलं बाबा ऐसा ऐसा आहे तर तो म्हणाला की कैसा कैसा आहे तर म्हटलं बाबा
हमको जरा पुणे छोडो. तो म्हणाला मी पुण्याला नाही मुंबईला चाललो आहे. तो म्हटलं बाबा मग मुंबईला सोड मला, इथे रस्ते खाण्यापेक्षा मुंबईला जाईल. तर तो म्हणाला चाचा बैठो मेरी बस में. त्याचं द्विभाषिक संभाषण करत आम्ही मुंबईपर्यंत आलो. रे बापा माझं बघितलंच ना हे शिर्याचे प्रताप. अहो मला काय बोलता तुम्ही, तुम्ही सागरा करतात ना आपण जा पुण्याला जा पुण्याला. बेजबाबदार आहे बेजबाबदार. आता येऊ दे फोडून काढतो. येऊ दे काय त्याला पुण्याला पोचू दे म्हण. थांबा मी बघतो तुमचं जेवणाचं काय. आबा हॅलो. हॅलो बाबा. अरे शिर्या गाडवा कुठे आहेस तू. अहो बाबा एक लोचा झालाय. आला आला शिर्याचा फोन आलाय. आबा कुठे गेले काहीच कळत नाहीये. अरे शिर्या गाडवा अरे लक्ष कुठे असतं तुझं. तुला सांगून उतरले ना ते. ही जबाबदारीची जाणीव तुझी. अहो त्याला सांगा ना आबा पोहोचलेत म्हणून. अरे तुला सांगून उतरले ना ते. हो पण तुम्हाला कसं कळलं म्हणजे आबा पोहोचले इकडे. खरंच द्या फोन द्या त्यांना फोन द्या. अरे त्यांच्याकडे फोन द्या काय. तुला अक्कल नाही तू माझ्याशी बोल आधी. काहीतरी बोल. काय 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 म्हणतो तू. द्या बोला त्याच्याशी. तुमच्याशी बोलायचं आता त्याला. हळू ना तुम्ही काय ओरडताय. हॅलो बाबा काय तुम्ही कुठे आबा. एक शब्द बोलू नकोस घोड्या. अरे मी तुला सांगून उतरलो ना तू तो सिनेमा बघण्यास रमला होता. आई बाबा मी झोपेत होतो. मी पिक्चर नव्हतो बघत. तुम्ही म्हणालात मागे जाऊन झोपतो म्हणून मी झोपलो होतो तिकडे. कसे बोलता म्हणजे काय. इकडे द्या मी सांगतो त्याला कसे पोहोचले. हॅलो. अरे मूर्खा तू तू इकडे ये मग तुला सांगतो ते कसे पोहोचले ते. अरे गाढवा तू काय माणूस आहेस का. अरे तू रात्रीच्या काळोखात त्यांना एकटं सोडून. अरे बाबा मी कुठे सोडलं तेच तर उतरले. अरे त्याने काही झालं असलं म्हणजे. अहो काय बोलता तुम्ही. एक शब्द बोललो का. अतिशय बेजबाबदारपणी वागतो. माझ्याकडे द्या तुम्ही. मी बघते त्याच्याकडे. हॅलो बाळा. अरे कसं आहेस तू कुठे आहेस बाळा. मी मी हा मी लोणावळ्याला आहे. आता गाडी थांबवली आहे. अहो लोणावळ्याला गाडी थांबवली आहे त्यांनी. हो तू जाते सत्ता लोणावळ्याला. नाही हे बघ तू त्याच्या ड्रायव्हरला सांग की आपा पोहोचले आमचे. हा हा तू काही खाल्लंस करे. हो उपाशी राहिले तो चरला असेल तिथे व्यवस्थित. नाही तू नीट जा आणि तिथे पोहोचल्यावर मात्र फोन कर. हा हा बाय. नाही नाही बाबा काहीच म्हणत नाहीये. हा तू जा नीट. हा आणि फोन कर नीट राहा रे बाळा. हा ठेवते मी फोन. किती घाबरून गेलो माझं पोर. मी आबांचा पिछा ना करते. हा गुड नाईट आबा. हो गुड नाईट. जाऊ दे आबा. तुम्ही आलात ना व्यवस्थित. म्हणजे काय हिसके बिस्के बसले नाहीत ना. काय एवढं. आणि खाल्लत का काही. हो खाल्लं होतं. मला ड्रायव्हरने मला आग्र्याने मिसळ पाव दिला त्याच्या बरोबर. आणि हे कट सार होतं आणि कटिंग चहा होता ती ते आम्ही मला दिलं. मला त्या आग्र्याने बसवलं होतं. आणि गाणी म्हणजे बरी लावली होती. मराठी गाणी होती आणि छान वासाच्या उबरत्या होत्या. अगरबत्त्या अगरबत्त्या कसल्या उग्रबत्त्या होत्या. डोकं दुखायला लागलं. अरे दुखायला लागलं. बाकी तुम्ही झोपून घ्या मग आपण सकाळी बोलू. हा बाबा. अहो काय पाणी काय सांडलं काय झालं काय काय करत होता तुम्ही रात्री एवढं. काय तांब्या हातात पडला मोठा आवाज. पण तुम्ही काय करताय हे. अहो नाही काय शोधताय काय तुम्ही. अरे शेखर जरा घोळ झालाय. कसला घोळ झालाय. अरे शिर्या बरोबर माझी बॅग गेली ना रे पुण्याला. हा नाही आबा काय काळजी करू नका. मी ती शिर्याला कोणाबरोबर तरी पाठवायला सांगतो. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही झोपा आता झोपा. अहो अरे झोपा काय माझी अडचण झाली शेखर. हा अहो तुमची बॅग राहिली शिर्याकडे त्याच्याबरोबर कपडे गेले असतील नाही का. नाही नाही मी एक काम करतो आबा. मी उद्या ऑफिसमधून येताना दोन सदरे घेऊन येतो तुमच्यासाठी. मी ऑफिसमधून येईपर्यंत जरा मॅनेज करा तुम्ही. अरे ती चिंता नाही आहे. मग ते मी मॅनेज करीन. माझी चिंता जरा वेगळीच आहे. आता आणखीन काय. अरे चूर्णाची बाटली गेली ना पुण्याला बॅगेतून माझ्या. हा त्याच्यामुळे आता जमणार कसं असं वाटलं मला. ते पंचायत झाली माझी म्हणून मी चूर्ण शोधत होतो. इथे काय जुन्या रिकाम्या बाटलीमध्ये खाली तळाशी लागलेलं वगैरे काय असेल का शोधून पाहिलं. पण नाही सगळ्या बाटल्या रिकाम्या आहेत तर काय करणार असं झालं माझं. कसं करावं. शिर्या असता तर त्याला पाठवला असता. अहो आबा एवढं रात्रीचं कुठे काय मिळणार आहे. 12:15 वाजले आता. अरे बाजार ना 12:15 झाले. हो अहो म्हणून तर ना.
नाही तर मग शिर्या कशाला, मी सुद्धा गेलो असतो, पण कुठला केमिस्ट मिळायला पाहिजे ना. तू आणलं असतो मला काय वाटलं की तुला कंटाळा येईल खाली उतरून जायला, म्हणजे म्हणून मी काय तुला विचारलं नाही, म्हणजे एवढ्या रात्रीचा कसं तुला जाणार. काय बोलताय आबा, अहो प्रश्न तो नाही हो, केमिस्ट नाही ना मिळणार, नाही तर काय मी आत्ता सुद्धा जायला तयार आहे. काय सांगतोस काय, शाबास मग जा. कुठे? त्या केमिस्ट कडे, तो नाक्यावरचा केमिस्ट आहे ना, तो उघडा असतो डे अँड नाईट, म्हणजे त्याने बुशर्ट घातलेला असतो, दुकान उघडं असत. अरे मला माहिती नव्हतं, 1 तारखेपासून डे अँड नाईट झालाय तो. खारकरांनी मला सांगितलं, ते भाच्याला आणायला गेलो होते एअरपोर्टला, तो अमेरिकेला असतो ना भाचा, तो तू आला होता त्याला आणायला गेलो होते रात्री, त्याने बघितलं रात्री उघडावं. पण मला माहित नव्हतं. हो खरंच खारकरांचा भाचा अमेरिकेला असतो. अहो ते नाही हो बाबा, केमिस्ट उघडा असतो रात्री, ते मला माहित नव्हतं. मग आता कळलं ना, मग तर जाऊ पट 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 आठवतो, जा लवकर झोपायचं ना, सकाळी जायचं ऑफिसला, जात जातो. आता बरं वाटतं, चिंता मिटली, ते पोट फुगल्यासारखं झालं होतं. काय अरे देवा, रुमाल होता. हा येते, हा चूर्ण येते, उगी उगी. श्यामल, श्यामल आले. ए डबा तयार आहे, तुम्ही ओरडता कशाला? अगं श्यामल, माझा क्रीम कलरचा शर्ट कुठे गेला याच्यात ठेवलेला? तो मी लॉन्ड्रीत दिलाय. लॉन्ड्रीत? हो, कसला डाग पडून आणला तो तुम्ही? जाता जात नव्हता तो डाग. अगं पण तो डाग, ती पावडर लावायची ना आपली, तो घासून गेला असता. असे डाग जाहिरातीतच जातात बरं का, मी तो लॉन्ड्रीत दिलेला आहे. आता श्यामल, मी ह्या पॅन्ट वरती कुठला शर्ट घालू मला सांग, निळा. आता एकच शर्ट आहे का तुमच्याकडे, असं काय करताय, घाल ना याच्यातलं कुठलं तरी. उशीर होतोय ना. आता कुठला मला काय, तुम्हाला आबांचं कळलं का? आबांचं काय झालं? हो मी चुकून त्यांचा सदरा धुवायला टाकला, त्यांच्याकडे सदराच नाहीये, आता बनियनवरच बसले. अगं श्यामल, तू त्यांना तो सदरा धुवायच्या आधी विचारायचं नाही का? चिडता काय, मला कसं माहिती त्यांच्याकडे सदराच नाहीये, मला वाटलं असेल का पटत. एक काम कर, तू हा शर्ट दे त्यांना, हे छान दिसेल याच्यावर. अगं त्यांना नेऊन दे, हा मी ना, मी हा घालतो आज. आणि हे बघ, शिर्याचा जर फोन आला तर त्याला म्हणा की पहिल्यांदा आबांची बॅग दे पाठवून. फोन केलाय का बघ याने? अहो आता दमला असेल झोपला, किती दगदग झाली, सगळा गोंधळ ना आबा. गोंधळ घातला कोणी? त्यांनीच ना. असं तुम्ही ओरडाल म्हणून त्यांनी फोन केलेला नाहीये, आता चिडू नका तुम्ही. तुम्ही ऑफिसला गेलात की करेल तो फोन. श्यामल तू अशी खुसू खुसू हसत बसू नको, पहिल्यांदा आबांना शर्ट नेऊन जा बघू तू. अगं तू आता याच्यावर टाय कुठला घालू? शी काय साहेब, शर्ट एकदम चिकन घातलं यार. चल लवकर चल ऑफिसला, उशीर होतो. कोण आबा तुम्ही? सॉरी हा आबा, मला मला वाटलं की काय. तुला तुला काय वाटलं? नाही पण आबा हे काय, आज एकदम गेटअप चेंज. काही अपरिहार्य कारणामुळे. काय सांगताय, काय कारण काय ते तर सांगा. नाही त्याच्यासाठी सांगता येणार नाही का? त्याच्यासाठी भरपूर वेळ लागतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे वो एक लंबी कहाणी होय. तुला मी सांगत बसतो ना, तो उशीर होईल. बरं काय कर, शेखरला विचार, म्हणजे ऑफिसला जाता जाता तो वेळ बराच आहे. नाही बरोबर आहे आबा तुमचं, तसंच करतो. पण आबा तुम्ही या गेटअप मध्ये एकदम तरुण वाटतात. अरे वाटता म्हणजे काय, म्हणजे मला आतून असं तरुण झाल्यासारखं वाटतंय. नक्कीच बरं का, ही कपड्यांची जादू आहे हे मान्य करायला हवं. तुला काय वाटत? बरोबर आहे बाबा, आय अग्री विथ यू. नाहीतरी ती कॉलेजमधली मुलं सिनेमातल्या हिरो हिरोईन सारखे कपडे घालतात. आणि मग त्यांच्यासारखे चाळे करतात. मला असं म्हणायचं नव्हतं आबा. अरे आणि म्हटलंच ना, तरी त्यात वावग काही नाही. काय झालं? हा म्हणतोय माणसानं जसे कपडे घालावे तसा तो वागतो. म्हणजे कपड्यांप्रमाणे माणसांच्या वृत्तीतही बदल होतो. तुला काय वाटतं आबा? तुम्हाला काय वाटतं? याला वाटतंय ते मला पटतंय, म्हणजे नक्की कपड्यामध्ये काहीतरी जादू असते. हो जादू म्हणजे? म्हणजे बघ, तुझा शर्ट घातल्यापासून मला काहीतरी साहित्य विषयक बोलाव असं वाटतं. एखादा लेख लिहावा किंवा कविता करावी. काय ना, या दोघांनी म्हणून मला बकरा केलं. आबा तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. शेखरचा एक वेळ ठीक आहे हो, पण आबा तुम्ही सुद्धा बिजल म्हणजे काय, हा सगळा या शर्टचा चमत्कार आहे. तुम्हाला बघा ना. अहो काय यावर काय बसले तुम्ही? चल चल, नाही तर हे तुला वेळ करते. चल श्यामल चला, मी जा सावकाश जा. काय सावकाश श्यामला,
मला हे शेखरचा शर्ट बरा दिसतो, छान दिसतोय. पॅन्ट आहे आबा. ऐका ऐका, तुम्हाला सांगतो ह्या क्षणी मला 100 बैठक मारायचं वाटतं. उद्यापासून मला पण असे कपडे घालायला पाहिजेत. हो उगीच नाही ते पाहिजे तोकडे कपडे घालीत. अहो 70 आले ना 70 तरी रंगीबेरंगी कपडे का वापरती, हाफ चड्डे का वापरत, काय नंगत ना. हाफ पॅन्ट नाही हो, त्याला बर्म्युडा म्हणतात. बर्म्युडा हो तेच हो, पण हाफच असतात ना त्या. ठरलं, उद्यापासून आपण पण तेच कपडे घालायचं. बघूया तरुण झाल्यासारखं वाटतं का काय दुर्वे, घालणार की नाही? एक सांगू का? बोला ना. अहो कपड्याने काही होत नाही. अहो आपल्या समोर आबांचं उदाहरण आहे ना. अहो ते तर तरुणच आहेत, त्यांच्या उत्साहाचं रहस्य इथं इथं. खरं सांगू का, अहो नुसते कपडे घालून तरुण होता येत नाही, मनही तरुण असावं लागतं. काय आबा? बरोबर आहे, म्हणजे नुसते कपडे हिरवे असून चालत नाही, मन हिरवं असावं लागतं. पण आबा शर्ट छान दिसतोय ना तुम्हाला. अहो हे तर काहीच नाही, परवा तर आपल्या नातवानं आणलेला टी शर्ट धरून आबा बसले होते. काय सांगता आबा, एकदा घालून तरी या, बघूया कसे दिसतात ते. मी त्या दिवशी घालून येणार होतो, पण म्हटलं एकदम मोठी उडी नको. उडी म्हणजे काय आहे की सजऱ्यावरून एकदम टी शर्ट नको, हळूहळू जाऊ. आधी सजरा, मग ओपन शर्ट आणि मग टी शर्ट. वा, म्हणजे उद्या टी शर्ट दिसणार आम्हाला. हवा हवा. आता ह्या वयात तुम्हा लोकांना सारखे धक्के देणं बरोबर नाही. आज हा दिलेला आहे, आता ह्या पुढचा धक्का ब्रेक के बाद. Tadani